नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात माकपच्या वतीनं मानवी साखळी काढून सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. जनएकता जनअधिकारच्या वतीनं नागरिकत्व कायद्याच्या विरोधात देशव्यापी मानवी साखळीचं आवाहन करण्यात आलं होतं. या अनुषंगाने सोलापुरात महात्मा गांधी पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशी मानवी साखळी करण्यात आली. माकपा नेते आडम मास्तर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या मानवी साखळीत कामगार, महिला, तरुण, विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. NRC, CAA, CPR हे कायदे रद्द करा, सांप्रदायिकता हाणून पाडा, विद्यार्थ्यांवरील हल्ले थांबवा यासह अनेक घोषणांचे फलक तसेच राष्ट्रध्वज आणि बॅनर घेऊन अनेक जण आंदोलनात सहभागी झाले होते. या मानवी साखळीचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ सभेत रूपांतर करण्यात आले. हिंदू महासभेने केलेला, RSS ने केलेला आणि त्यांचं राज्य आज दिल्लीमध्ये अनेक राज्यामध्ये अनेक स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आहे आणि त्यांनी या देशामध्ये एक बॉम्ब घातला. CAA, NRC, NPR हा भारतामध्ये घातलेला बॉम्ब आणि त्याला टक्कर द्यायला आम्ही मैदानात आलेला आणि या सरकारला या देशाचे पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा, नागपूरमध्ये बसलेले RSS चे भागवत यांना आव्हान देता. संविधान आमचा आत्मा, त्या संविधानाकरता आम्ही जीव दिल्याशिवाय राहणार नाही ही आमची धारणा. म्हणून सगळ्यांना माझी विनंती राहणार आहे, अत्यंत शिस्तीनं कुठल्याही वेगळ्या पद्धतीच्या घोषणा नाही आहेत आणि त्या पद्धतीनं शिस्तीनं मानवी साखळी आज संपूर्ण देशभर आपण करत आहात आणि यांना वाटतं अरे जालियनवाला बाग झालं तरी आम्ही आटलो नाही. भाजपवाल्यानं तुम्ही कितीही बंदुका घेऊन या, आमची छाती मजबूत आहे त्या बंदुकाला आणि तुम्ही म्हणू लागलात आम्ही हटणार नाही, तुम्हाला आठवल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. तमाम देशातली जनता एक होत आहे.